महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने आज जालना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. महाविकास आघाडीची फसवी कर्जमाफी आणि महिलांवरील वाढते अत्याचार विरोधासह विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय. जालना भोकरदन सापराबाद अंबड आणि परतूरच्या तहसील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी धरणे घेऊन निदर्शन केली आहेत. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे, या सरकारचं काय करायचं अशा घोषणा देऊन भाजपने महाविकास आघाडी सरकार विरोधात रान उठवलंय. परतूरच्या वतीने आज तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जे आघाडी सरकार आहे यांनी शेतकऱ्यांची जी फसवणूक केली. मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेण्यापूर्वी जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालंय त्याला फळबागेला हेक्टरी 50,000 रुपये आणि कोरडवाला हेक्टरी 25,000 रुपये देऊ, अशा प्रकारचं त्यांनी ज्या वचन दिलं होतं ते त्यांनी पाळलं नाही. आणि फसवी कर्जमाफी या महाराष्ट्रासमोर त्यांनी मांडली. कुठलंही दुष्काळी अनुदान अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि म्हणून यामुळे भारतीय जनता पार्टी परतूर तालुक्याच्या वतीनं हे भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी पार पडलंय. आणि यापुढेही देखील जर सरकारला या गोष्टीमुळे जाग आली नाही तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी यापेक्षा तीव्र आंदोलन प्रत्येक मतदारसंघामध्ये करून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रातील शेतकरी स्वतःची फसवणूक झाल्याची भूमिका भावना आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील त्या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आघाडीचे जे सरकार असेल त्यांनी स्वतः दिलेला शब्द, शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पूर्ण करावा, हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना सल्ला.